खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यासाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी खुलताबाद तहसील कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली. खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 51 तर सदस्य पदासाठी 302 अर्ज दाखल झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस वाढवला. निवडणुका रंगतदार होणार आहेत. तालुक्यातील पाळळी, लोणी, एसगाव, कानडगाव, पळसगाव, चिंचोली, देवळाणा, बुद्रुक, विरमगाव, सुलीभंजन आणि दरेगाव अशा 10 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यात नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी 28 नोव्हेंबर रोजी सुरुवात करण्यात आली. नामनिर्देशन भरण्याचा 2 डिसेंबर शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. त्या बऱ्याच नेत्यांनी हजेरी लावली. त्यात माजी महापौर सुदाम सोनवणे, अरुण अघाडे, माजी सरपंच, उपसरपंच यांची मोठी गर्दी होती. 5 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून 7 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह देऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रामलाल निंबोरे, एआय न्यूज, खुलताबाद. आज आपण नामनिर्देशांक दाखल केलेलं आहे. आपल्या गावात एक दुःखद घटना झालेली आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही. महिला मंडळ सर्वांनी वेरूळला जेवायला जायचं, पुरुष मंडळींनी काटशिवरी पाट्यावर जेवायला जायचं. बोल नरसो माझी जय. ताई, तुम्ही तहसील कार्यालयाला कशासाठी आला? आम्ही निवडणुकीसाठी आले. फॉर्म भरायसाठी का? फॉर्म भरायचा आहे आम्हाला. सदस्य निवडून आले तर तुम्ही ग्रामपंचायतचा काय विकास करणार? आमच्या गावात पाण्याची सोय नाही आहे. आम्ही पाण्याचा विकास करू, पाणी आणू आम्ही गावामध्ये. निवडून काय नाव सांगितलं? माझं नाव दुर्गा दिनेश बोरे. आमच्या गावाचं नाव पळसगाव. गावाचं नाव पळसगाव. मी एक सरपंच म्हणून म्हणजे उभा राहत आहे. आणि माझी म्हणजे मी निवडून आल्यावरती मी म्हणजे गावासाठी बऱ्याचशा म्हणजे सुधारण्यासाठी मी प्रयत्न करण्याची तयारी आणि अजून माझ्यापर्यंत जेवढं झालं मी तेवढं शक्य. आपला अजेंडा काय राहील निवडून आल्यानंतर? अजेंडा काय राहील आपला? प्राधान्य कशाला देशाल? प्राधान्य मी मशाल भूमीला देईल आणि माझ्या गाव सुधारण्याला याला पण देईल.